नमस्कार, मी सुषमा धुमाळ, सातारी तरकारी माझ्या यूट्यूब इंस्टा फेसबुक चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे. आता सध्या ट्रेंडिंगला चिकन शोरमा चाललेला आहे, तर आज मी तुम्हाला चिकन शोरमा दाखवणार आहे. तर चला बघूया चिकन शोरमा कसा बनवायचा. आपण शोरमा करणार, त्याच्या अगोदर आपण सलाड करायचा. इथं मी अर्धी वाटी कोबी घेतलाय चिरलेला, आणि त्याच्यामध्ये एक शिमला मिर्च उभी कट करून टाकलेली आहे. बीट घेतले एक छोटं किसून. आता त्याच्यामध्ये एक कांदा घेतलाय उभा चिरलेला. आता हे सर्व एकत्र व्यवस्थित करून घेऊया. बघू शकता. आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकते चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकून घेतलं की आपल्याला हे सर्व एकत्र मॅश करून घ्यायचंय. छान मॅश करून आता हे सलाड आपल्याला एका साईडला ठेवून आता आपल्याला पुढची शोरम्यासाठी लागणारी चपाती नाही तर ह्या वाटीच्या प्रमाणाने मी 3 वाटी मैदा घेतलाय आणि 1.5 वाटी आपल्याला दही लागणार आहे. तर पहिली 1 वाटी मी दही टाकली, अर्धी वाटी पण दही टाकून घेतलेली आहे. आपल्याला 2 चमचे तेल लागणार आहे ह्याच्यामध्ये. व्यवस्थित तेल टाकून घेऊया आणि पहिलं सर्व मिक्स करून बघायचे आपल्याला किती पाणी लागते. आणि 1 वाटी मी पाणी मोजून घेतलेलं आहे, पण आपल्याला लागेल तेवढंच पाणी टाकायचे. तर हळूहळू करून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही कणिक बांधून घ्यायची आहे. बघू शकता. तर व्यवस्थित बघा, मी अर्धच वाटीचं पाण्याचा वापर झालेला आहे. अर्ध्या पाण्यातच कणिक बांधली गेलेली आहे. आता त्याला तेल लावून घेऊया त्या कणिकला आणि छान मळून मळून घेऊया. व्यवस्थित मळून घेऊया. बघा, आपली इथं कणिक पण छान झालेली आहे. आता आपल्याला ती 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. आता याच्यावर आता आपल्याला शोरम्यासाठी चिकन मॅरिनेशन करायचंय. त्यासाठी मी लसूण घेतलाय बारीक किसलेला 2 चमचे, 1 वाटी दही लागणार आहे, आणि जे पिझ्झामध्ये आपण ऑरेगॅनो टाकतो ते लागणार आहे 1 चमचा. आता आपल्याला त्याच्यामध्ये ना लिंबू टाकायचंय, एक अख्खं लिंबू पिळून टाकायचंय. बघू शकता, लिंबाचा रस त्याच्यामध्ये ऍड केलाय. दुसरा सुद्धा आपण लिंबाचा रस याच्यामध्ये ऍड करूया. आता आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये आपली जी बेडगी चटणी आहे कलर येण्यासाठी, ती जवळजवळ 1 ते 1.5 चमचा टाकून घ्यायची. आणि हे व्यवस्थित मिश्रण आहे ना मिक्स करून घ्यायचंय छान. व्यवस्थित सर्व मसाला एकत्र झाला पाहिजे. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने फेटून घ्यायचंय. बघा, गुठळ्या असतील तर मोडायच्यात. आता त्याच्यामध्ये मायोनीज येतं, ते टाकणार आहे मी. थोडं 2-3 चमचे मायोनीज टाकून घेतले. व्यवस्थित आता ते मिक्स करून घेऊया. आता आपण जे चिकनचे पीस आणलेत मोठे करून मोठे, ते ह्या मिश्रणमध्ये टाकून घेऊया. आणि व्यवस्थित पूर्ण मसाला त्याला लागेल अशा पद्धतीने मसाल्यात ते आपल्याला व्हाईट सॉस लागणार. त्यासाठी मी एक काकडी किसून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला आहे ना 1 वाटी दही टाकून घेणार आहे मी. दही टाकलं की जो आपण लसूण किसून घेतलेला आहे तो ऍड करायचा आहे 2 चमचे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता लिंबू, अर्ध लिंबू पिळून घ्यायचं याच्यामध्ये. मेयोनीज टाकायचे 1/2 वाटी. आता हे आणि पिझ्झासाठी जे ऑरेगॅनो येतो ते टाकायचे. आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे, छान मिक्स करून घ्यायचे. बघा, मिक्स झालेला आहे. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला 1/2 चमचा साखर टाकायची, जास्त नाही टाकायची, जेणेकरून तो आंबटपणा आणि बॅलन्स छान होईल गोड आणि आंबटचा. आता हे व्यवस्थित फेटून घ्यायचंय. आता आपला हा व्हाईट सॉस तयार झालेला आहे. आता तो साईडला ठेवूया आणि आता आपल्याला पुढची प्रोसेस सुरू करूया. बघू शकता, शोरम्यासाठी लागणारं हे जे कणिक आहे ते मैद्याचं तयार झालेलं आहे. छान मळून घेऊया व्यवस्थित. आणि आता आपल्याला चपाती आपण जशी करतो त्या पद्धतीने गोळा तयार करून घेऊया. आणि आपल्याला चपातीच लाटायची. व्यवस्थित हातावर छान मळून घेऊया आणि आता आपल्याला चपाती लाटायची, पीठ लावून घेऊया. तर जेवढी मोठी होईल तेवढी आपल्याला लाटायची, जास्त जाड नाही जास्त पातळ नाही, अशा पद्धतीने आपल्याला चपाती लाटून घ्यायची त्याची. बघू शकता. आणि मैद्याचं कसं आहे, जेवढं तुम्ही लाटाल तेवढं ते आकसतं, जास्त पुढं जात नाही, त्यामुळे जोर देऊन पुढं मोठी मोठी लाटायची. बघू शकता.
बघा आपली झालेली चपाती छान तवा तापून घेतलाय आणि त्याच्यावर ही चपाती आपण टाकूया गरम करायला शेकवायला. आता एक साइड आपल्याला छान भाजून घ्यायची आणि उलटण्याच्या साहाय्याने दुसऱ्या साइडला आपल्याला तिला आता तेल लावून आपल्याला छान तिला भाजून घ्यायचे. बघू शकता व्यवस्थित एक साइडला तेल लावून घेतले. आता दुसऱ्या साइडला आपल्याला तेल लावून घ्यायचे. छान अशी खरपूस भाजून घ्यायचे दोन्ही साइडनी व्यवस्थित दाबून दाबून भाजायचे म्हणजे थोडी क्रिस्पी पण होती. बघू शकता इथं आपली आता दोन्ही साइडनी चपाती ही भाजून झाली आहे शोरम्यासाठी लागणारी. उलटून पालटून छान दोन्ही साइडने आपल्याला भाजून घ्यायचे. झालेली आहे भाजून. आता आपण जे चिकन मॅरिनेशन करून घेतले ते छान तव्यामध्ये तेल टाकून व्यवस्थित तव्यावर ठेवूया ते तेलावर आणि आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे ते कारण की कच्चं आपण ते फ्राय करतोय. व्यवस्थित फ्राय करून बघू शकता. आता आपण ना एक एक पलटून बघूया. एक साइड भाजून झाली आहे जवळजवळ 5 मिनिटं बारीक गॅसवर आपण छान भाजून घेतले ते. तर दुसरी साईड पण आपण दुसरा पीस पण उलटा करूया. आता बघू शकता आपलं चिकन छान फ्राय झालेलं आहे आणि आता आपल्याला काट्याच्या आणि फॉकच्या साह्याने त्याचे छान असे तुकडे करून घ्यायचेत व्यवस्थित. बघू शकता किती छान शिजलं गेलेलं आहे. इझी निघतंय ते एकदम सॉफ्ट शिजले. आता व्यवस्थित बघा छान असे व्यवस्थित निघतंय. झालं आता ते आपण बघा. आता आपल्याला शोरमा बनवायचा आहे त्यासाठी मी इथं पेपर फॉईल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी मगाशी चपाती केली आहे मैद्यापासून ती याच्यावर ठेवायची आहे. बघू शकता. आता सगळ्यात अगोदर आपल्या त्या बेसला आहे ना शेजवान चटणी लावून घ्यायची. व्यवस्थित शेजवान चटणी आहे ना सर्वीकडे लावून घ्यायची. तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही लावू शकता. छोटी मुलं खाणारे असतील तर कमी शेजवान चटणी लावा. आता आपण जे चिकन तुकडे केलेत ते चिकन मधोमध असे आपल्याला ठेवून द्यायचे व्यवस्थित. तुकडे ते चिकनचे याच्यामध्ये सेट करून घ्यायचे. बघू शकता. आता आपण जे सलाड केले ते सलाड ह्याच्यावर व्यवस्थित पसरून ठेवूया. बघू शकता. आणि आपण जो हा व्हाईट सॉस केलाय तो पण याच्यावर व्यवस्थित टाकून घेऊया. व्हाईट सॉसनी खूप छान टेस्ट येते. बघू शकता. आता आपल्याला हे रॅप करायचंय. व्यवस्थित रॅप करून घेऊया. बघू शकता. आणि पेपर फॉईलनी पण त्याला छान असं गुंडळून घेऊया. बघू शकता मुलांच्या आवडीचा इथं चिकन शोरमा तयार झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला? बघू शकता लाऱ्यांवर जसा भेटतो तसा परफेक्ट पद्धतीने चिकन शोरमा करून दाखवलेला आहे. सर्वांनाच तो आवडतो. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी. ते मी दाखवलेल्या चिकन शोरमाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.